सामन्याला देखील आता सुरुवात होत आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या फेरीमध्ये बाय मिळाली होती योगेश मोती 11 आमने बीला. आणि या मॅचमध्ये आता ते आपल्याला खेळताना दिसतात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. बॅटर सागर आणि त्यांच्या समेत सत्यम आपल्याला ओपनिंगला पाहायला मिळतात. सामन्याला देखील सुरुवात होत आहे. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना योगेश मोदी 11 आमने ए विपक्ष पाहायला मिळतो. आरडी 11 किरवली संघ. सो यस अंबारचा ग्रीन सिग्नल, लेट्स प्ले. दोन्ही संघांना देऊया विजयाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा. पहिला बॉल स्ट्राइकिंग एंड वरती बॅटर आपल्याला पाहायला मिळेल सत्यम. आणि पहिल्या षटकामध्ये गोलंदाज विशाल. आणि हा सामना 3 षटकांचा आहे. फर्स्ट ओव्हर पॉवर प्ले असेल आणि त्यानंतर 2 षटक नॉन पॉवर प्ले. विशाल दरम्यान तयार होतोय या पहिल्या षटकामध्ये. फील्ड प्लेसमेंट जर आपण बघितले गेले, पहिल्या षटकासाठी एक फिल्डर काऊ कॉर्नर वरती ठेवला गेला आणि त्याचप्रमाणे एक फिल्डर डीप मिड विकेटला आहे. त्यानंतर इनर सर्कलमध्ये स्क्वेअर लेग फाइन लेग थर्ड मॅन आणि पॉइंटला खेळाडू. पहिलाच बॉल फुल टॉस, अडव्या बॅटने लॉफ्ट केला. बॉल हवेमध्ये फोल्डर उपस्थित. अगदी पहिल्याच बॉल वरती फुल टॉस वरती सफलता मिळाली गोलंदाजाला. पहिला धक्का बॅटर बाद. धक्के लागले अगदी पहिल्याच 2 चेंडूंवरती. मग असा दिवस भरपूर साऱ्या गोष्टी आपण बघितल्या. सावकारांची हॅट्रिक आपण बघितली होती आदित्यच्या बॅटमधनं, जे पीसी टीमचे आहेत. बट त्यानंतर अशा दिवसामध्ये षटकांची हॅट्रिक नाही आहे, विकेट हॅट्रिक नाही आहे. बट ती विकेट हॅट्रिक आता कम्प्लीट होऊ शकते बिकॉज 2 विकेट बॅक टू बॅक आलेत आणि अगदी पहिलंच षटक आहे. नवीन फलंदाज खेळपट्टीवरती येत आहेत क्रमांक 4 वरती ऋषी. आता हॅट्रिक बॉल फेस करायचा आहे संघ आता अडचणीमध्ये. या अडचणींमधनं आता कशाप्रकारे बाहेर काढलं जाईल, कारण अगदी 2 विकेट गेले. हॅट्रिक बॉल, हॅट्रिक बॉल देखील फुल टॉस आहे. बट यावेळेस पूर्णपणे फायदा घेतला गेला आहे. बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे, 2 विकेट, त्यानंतर हा चांगला फटका. फुल टॉस, बॉलचा अगदी योग्य वापर. चौकार. बॅटची एज लागली होती थर्ड मॅनला. दरम्यान चांगली फिल्डिंग राहिली.
एक सिंगल रनच्या मदतीने धावफळ घेता 5 वरती. सफलता दरम्यान 2 मिळाला, त्यानंतर एक चौकार आपण बघितला, त्यानंतर ही सिंगल, धावफळक 5 वरती. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती. आणि आतापर्यंत या षटकामध्ये बघा, गोलंदाज विशालची चांगली गोलंदाजी म्हणता येईल, कारण 4 चेंडूमध्ये 5 विकेट 2. आणि दरम्यान आता एक्झॅक्टली काय घडलं, बीमर नो बॉलचा इशारा आणि पूर्णपणे या बॉलचा फायदा घेतला गेला बॅटरच्या माध्यमातून. बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे, चौकार आणि प्लस नो बॉल, म्हणजे या 5 धावा असतील. भरपूर चांगली संगीत आपल्याला ऐकायला मिळतात आणि ज्या क्षणाची वाट खऱ्या अर्थाने प्रत्येकी व्यक्ती पाहत होता, तो क्षण येत्या 22 जानेवारीला येत आहे. श्रीराम मंदिराचा उद्घाटन सोहळा, त्यामागे देखील फार मोठा इतिहास आहे. नक्कीच वेळ मिळाला तर चर्चा नक्कीच करू. नागपूरला जाऊन स्क्वेअर ऑफ द विकेट फटका, स्क्वेअर कट, आता फिल्डर पाठलाग करतायत, थर्ड मॅन पॉइंटचे खेळाडू पाठलाग तर करतायत. आणि शेवटच्या मोमेंटला जर आपण बघितलं तर दोन्ही फिल्डर्सला बीट करून हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या पलीकडे, चौकार. बघा 2 विकेट जरूर गेले, बट त्यानंतर आपण बघितलं जे बॅटर नॉन स्ट्रायकिंग एंड वरती होते सागर, जे स्ट्रायकिंग एंड वरती जसे आलेत त्यांच्या बॅट मधनं बॅक टू बॅक 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. पुढचा बॉल यावेळेस आडव्या बाटले लॉफ्ट केला, ओड हिट, बॅटनी बॉलचा ज्याप्रमाणे कॉन्टॅक्ट आला, या बॉल वरती मोहर लावली गेली होती. इट्स अ ह्यूज अँड मॅसिव हिट, फर्स्ट बिग वन सिक्सर. बॉल टाकला गेला होता लॉफ्ट स्ट्रोक कडवा बाटने आणि डीप इन विकेटला क्लिअर केलं, षटकार आला. पहिल्या षटकामध्ये रन्स बनवल्या गेल्या 20. बघा तेच असतं ना की स्टार्ट किती खराब असू द्या, अंत तुमच्या बाजूने असला पाहिजे. बघा षटकाची सुरुवात झाली 2 विकेटने आणि एंड झाला 20 धावांनी. कोण विचार केला असेल की कुठे ना कुठे बघा 2 विकेट गेल्यानंतर पहिल्या 2 चेंडूंवरती त्या ओव्हरमध्ये 20 धावा देखील येऊ शकतात. ते घडलं पहिल्या षटकामध्ये, 20 आल्या, 2 विकेट देखील गेले. आता दुसरं षटक, गोलंदाज दरम्यान तयार होतात या दुसऱ्या षटकामध्ये. हनुमंत दरम्यान तयार होता, स्पेशली बॅटर सागरचं कौतुक करावं लागेल, कारण अंडर प्रेशर त्याची ज्याप्रमाणे आतापर्यंत बॅटिंग राहिली, कारण बघा एक चांगल्या खेळाडूची ओळख ना खराब परिस्थितीमध्ये प्रेशरमध्ये होते. आणि सध्याच्या घडीला हा चांगला खेळाडू या खराब परिस्थितीमध्ये आपल्या संघाला पुढे घेऊन चालला. पहिल्या षटकामध्ये 20 विकेट गेले, 2 दुसऱ्या षटकामध्ये हनुमंत तयार होतात आणि स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज असतील ऋषी, ज्या ऋषीच्या बॅटमध्ये देखील एक चौकार आला ॲज ऑफिशियल स्कोरर हरी आमच्या समेत. पहिलाच बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, जबरदस्त फटका, बॉल एका टप्प्याने लॉंग ऑन बाउंड्री लाईन च्या पलीकडे. सध्याच्या घडीला आता दोन्ही एंड सुवर्ण अटॅकिंग बॅटिंग होत आहे, चौकार. रवीदादा पाटील जे सोनाळे गावचे आहेत, दादांना देखील आम्ही विनंती करतो, आपण देखील व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. काय बॅटिंग सुरू आहे सध्याच्या घडीला, बघा प्रश्न समस्या आता गोलंदाजांसाठी. हा क्रिकेटचा खेळ असाच आहे ना मित्रांनो, अप अँड डाऊन चढ उतर या खेळाचा भाग आहे.
लोबा फुल टॉस होता, अपील देखील इथं केली गेली, बट अंपायर्स ने नकारलं. ज्याप्रमाणे अंपायरचा रिॲक्शन होता, बॅटचा कॉन्टॅक्ट आय थिंक होता. एक सिंगल रन धरवाने ते कंप्लीट केली जाईल. धावफळ घ्या एका धावेच्या मदतीने. आता पुढे 25 25 धावा धावफळ फलकावरती. एक दमदार सुरुवात या 3 षटके मॅच मध्ये. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना सध्याच्या घडीला मैदानाच्या मध्ये रंगलाय. योगेश, स्मृती 11, आमणे ए विपक्ष आपण पाहतात. RD11 किरवली आणि या सामन्यामध्ये सध्याच्या घडीला जर पुढे आमणे संघ. पुढचा बॉल अक्रॉस द लाईन खेळायचा होता. टप्पा पडल्यानंतर अँगलने बॉल थोडा बाहेरच्या दिशेने आउटस्विंग देखील होताना आपल्याला दिसला, कारण डावखुऱ्या डावखुऱ्या शैलीचे गोलंदाज दरम्यान या षटकामध्ये गोलंदाजी करतात. अर्थातच गोलंदाज हनुमंत ओव्हर द विकेट गोलंदाजी करतो हनुमंत. त्या अनुषंगाने अँगलने बॉल टप्पा पडल्यानंतर आउटस्विंग देखील होतो. लास्ट बॉलवरती आपल्याला तेच पाहायला मिळालं. बॅटची एज आणि विकेट किपरने मिस्टेक केली नाहीये, कॅच पकडली गेली आणि हा महत्वपूर्ण आणखीन एक धक्का, तिसरा धक्का. बॅटर सागरला जावं लागेल वापस. सोपं नसतं, पण ते विकेट किपरने करून दाखवलं. जे विकेट किपर आहेत दत्ता आहेत, एक अप्रतिम कॅच दरम्यान त्यांच्या माध्यमातून पकडली गेली. नवीन फलंदाज किरण दरम्यान येत आहेत. पुढचा बॉल किरणसाठी, हा बॉल होता इनसाइड आउट ड्राईव्ह केला. दरम्यान डीप एक्स्ट्रा कव्हरला देखील फिल्डर उपस्थित आहेत. एक सिंगल मिळेल. धावफळक या एका धावेच्या मदतीने आता पुढे जातं, टोटल जाऊन पोहोचला 26 वरती. बघा या षटकामध्ये बाउंड्री आली नाही आहे, म्हणजे कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला किरवली संघाचा. अजून देखील या षटकामध्ये काही चेंडू जाकेल बाकी आहे. एक चौकार अगदी आपण पहिल्याच बॉलवरती बघितला होता, त्यानंतर बाउंड्री नाही आहे. लॉफ्ट स्ट्रोक, बॉल हवेमध्ये, फिल्डर पोचतात बट त्यांच्या देखील अवाक्याच्या बाहेरचा बॉल. बॉल लॉंगॉलला क्लिअर करून जातोय. षटकार कब तक जवानी छुपाव. दोन षटकांचा खेळ देखील समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आफ्टर 2 ओव्हर्स स्कोर कार्ड 32 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स 3 विकेट्स. अजून देखील एका षटकाचा खेळ बाकी. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या. यानंतर जो होणारा सामना आहे टॉससाठी आम्ही आमंत्रित करतो. अर्थातच पवन पुत्र पिसे संघ त्यांच्या अगेन्स्ट खेळणार आहे संघ लोणार. सो दोन्ही टीम्सचे कॅप्टन आपल्याला विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं आहे, कारण एका षटकाचा खेळ बाकी आहे. या षटकाच्या समाप्तीनंतर आपण टॉस करणार आहोत. पवन पुत्र पिसे विपक्ष लोनाड ही बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना तो असेल. चला थोडी घाई करा, फास्ट केला विनंती असेल. लास्ट ओव्हर आणि गोलंदाज या अंतिम षटकामध्ये मनोहर तयार होतात. शेवटचे 6 चेंडू अगदी महत्वाचे आहेत, कारण एकंदरीत फलंदाजाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर
प्लॅनिंग ही असेल की अंतिम षटकामध्ये कमीत कमी 10 ते 15 आल्या पाहिजेत, बट त्याच पलीकडे जर आपण गोलंदाजाच्या माइंडसेटने विचार केला तर लास्ट ओव्हरमध्ये विकेट मिळाली हरकत नाही आहे, बट जास्तीत जास्त डॉट बॉल टाकायचेत. पहिलाच बॉल लाईन दरम्यान पाहावी लागेल, लाईन खराब, अतिरिक्त रन डाऊन द लेग साईड हा बॉल टाकला गेला होता. अतिरिक्त रनच्या मदतीने धाऊ फळगता 33 वरती 33 असून देखील 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अगदी पहिलाच बॉल स्लॉग करण्याचा प्रयत्न होता, कारण फिल्डिंग ज्याप्रमाणे लावली गेली, स्क्वेअर लेगचा फिल्डर 30 यार्ड सर्कलमध्ये आहे, तसा बेनिफिट घ्यायचा होता, बट तसं काही घडलं नाही आहे. 6 चेंडू असून देखील या पहिल्या सत्रामध्ये बाकी आहेत. ओव्हर द विकेट, या वेळेस लॉफ्ट केला, अगदी रडार मध्ये बॉल होता आणि बॉलला पाठवला डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. जेव्हा जेव्हा या मिस्टेक्स घडल्या ना, की बॉल अगदी जेव्हाही रडार मध्ये पडला, तेव्हा असे फटके आपल्याला सातत्याने पाहायला मिळाले आणि हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे. षटकार. पायांवरती लेंथ डिलेवरी अगदी शफल झाले होते. येस, ॲक्शन रिप्ले देखील आपल्या समोर, पायांवरती लेंथ डिलेवरी शफल होऊन आडवा वाट नाही, डीप मिड विकेटला क्लिअर केलं. हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला बॅटर किरणच्या वाटमधून. हा षटकार आणखीन एक त्याच दिशेने खेळायचा होता, बट टप्पा पडल्यानंतर हा बॉल थोडा खाली राहिला, डॉट बॉल दरम्यान इथं येतो. साईड आर्म ॲक्शन आहे त्या अनुषंगाने या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. जर आपण बघितलं तर लासित मलिंगा, त्यानंतर आता मथीशा पाथीराणाला आपण अशा प्रकारे गोलंदाजी करताना पाहतो, आणि त्याचप्रमाणे शेल्डन कॉटरेल, जर तुम्हाला माहीत असेल डावकुऱ्या शैलीचा, त्याची ऍक्शन देखील साईड आर्मच होती. पुढचा बॉल फुल लेंथ डिलिव्हरी होती, मिस टायमिंग, बॉल हवेमध्ये, कव्हरचे खेळाडू पोहोचतात, मिस्टेक होणार नाही, एक सहज जोपास येईल, दरम्यान इथं टिपला जाईल आणि किरणला वापस जावं लागेल. धक्का क्रमांक 4. सफलता दरम्यान इथं मिळाली आणि या विकेटची गरज देखील होती, कारण किरणच्या बाटमधून एक मोठा फटका आलाच होता, त्याला थांबवणं गरजेचं होतं आणि त्याला थांबवलं गेलं. सफलता दरम्यान इथं मिळाली आणि या इनिंगमध्ये अजून देखील विचार केला तर खेळ आता बाकी आहे 3 चेंडूंचा, बिकॉज पहिला वाईड, त्यानंतर सिक्सर, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर विकेट, अजून देखील 3 चेंडूंचा खेळ बाकी. टोटल सध्याच्या घडीला 39 धावा फलकावरती आहेत, अजून देखील 3 चेंडूंचा खेळ बाकी. कुठे ना कुठे जर एखादी बाउंड्री येणार 3 चेंडूंवरती आली तर मे बी 45 अथवा 50 अगदी जवळ इथनं आमने संघ पोहोचू शकतो. पुढचा बॉल चांगली डिलिव्हरी आहे, बघा साईड आर्म ऍक्शन जेव्हा असते ना, अगदी जर आपण बघितलं ना तर एलिव्हेशन फार कमी मिळत असतो बॅटरला, ॲज अ बॅटर तुम्हाला पॉवर जनरेट करायची असते, तेच पाहायला मिळालं. कारण ज्याप्रमाणे लास्ट डिलिव्हरी होती मनीष, रिप्ले अगदी आपण पाहू शकतो, फुल लेंथ डिलिव्हरी टाकली आणि त्यानंतर टप्पा पडल्यानंतर बॉल इनस्विंग आता आपल्याला होताना दिसला. या काही नॅचरली गोष्टी असतात, स्पेशली जेव्हा आपण डावकुऱ्या शैलीचे गोलंदाज पाहतो, की ओव्हर द विकेट जेव्हा गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून केली जाते राईट हँडर बॅटरसाठी, टप्पा पडल्यानंतर बॉल अगदी आउटस्विंग होतो आणि लेफ्ट हँडर बॅटरसाठी टप्पा पडल्यानंतर बॉल इनस्विंग होतो. या अशा गोष्टी ज्या नॅचरली कधी कधी आपल्या ॲक्शननुसार आपल्याला पाहायला मिळतात, अँगलने बॉल स्विंग होतो, आणि सध्याच्या घडीला या षटकामध्ये तीच गोष्ट आपल्याला पाहायला मिळाली गोलंदाज मनोहरच्या माध्यमातून. धीम्या गतीने बॉल टाकला, रीड केलं, रीड देखील केलं आणि पाठवलंय देखील लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. लास्ट ओव्हरमध्ये ज्या प्रकारे फिनिश हवा होता त्या प्रकारे फिनिश मिळतोय. सिक्सर. बघा स्लोवर बॉल होता, बट लाईन खराब आहे, कारण बघा गुड लेंथ स्पॉट आणि शॉर्ट ऑफ लेंथ डिलिव्हरीच्या अगदी मधोमध हा बॉल पडला, जस्ट शॉर्ट होता, वेट केलं बॅकफूटवरनं, आपल्याला फटका पाहायला मिळाला.
या गोष्टी असतात. असं वाटत जर तुम्ही शेवटच्या चरणावरती बॉलच्या रिलीजिंग पॉईंट वरती लक्ष ठेवाला, ऋषभ पाटकी तुम्ही खेळू शकतात. आणखीन एक समोरच्या दिशेने उडवलाय, बॉल अभ्यामध्ये आहे, ताकद किती आहे या स्ट्रोक मध्ये. फिल्डर दोन पोहोचलेत, बट कम्युनिकेशनचा अभाव आणि त्या अनुषंगाने कॅच झाली ड्रॉप. तीन तर कम्प्लीट झाल्या, चौथीसाठी परतणार का हा प्रश्न. आणि चौथीसाठी देखील परतलेत, बट या प्रयत्नांमध्ये फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. लोनार्ड संघाचा कॉल. गीता स्मृती चषक अशी मागणी होती, बट बालगोपाल स्पोर्ट्स आला म्हणजे टॉस पीस संघाने जिंकला. दादांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती जाऊन स्थान बनवा, थोडीशी चर्चा आपण नक्कीच करणार आहोत. टॉस मित्रांना जिंकला, मॅच 3 ओव्हरची निर्णय काय असेल, क्षेत्ररक्षण करणार. आणि या स्पर्धेमध्ये खेळताना कसं वाटलं, कसा राहिला असा अनुभव? खूप चांगलं वाटलं आणि आउटफील्ड पण चांगली आहे. सो बेस्ट ऑफ लक टीम पी से. टॉस गमावला, बट जर टॉसचा निकाल तुमच्या बाजूने असता तर निर्णय काय असता? फिल्डिंग फिल्डिंगच असा, बट आता बॅटिंग करावी लागणार आहे. 3 ओव्हर आपण बघितले, ही मॅच 48 बनवला गेला, त्या अनुषंगाने तुमचा काय टार्गेट असेल, 3 ओव्हरमध्ये कितीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल या मॅचमध्ये? 45+. शेवटचा प्रश्न तुझ्यासाठी देखील हाच असेल, स्पर्धेमध्ये खेळताना कसं वाटलं, कशी राहिली मॅनेजमेंट, काय म्हणशील? चांगलं आयोजन आहे, खूप आनंद होतो खेळायला. बेस्ट ऑफ लक टीम लोणार. दॅट्स अ न्यूज फ्रॉम द सेंटर टीम. Pawan Putra Pise, what the toss, and they elected to bowl first. Over to Combox. Thank you. Check. चला पहिलं सत्र समाप्त झालं, समालोचन कक्षामध्ये करूया चेंजेस. मी घेतो एक छोटासा ब्रेक, तुम्ही कुठे जाऊ नका, तुम्ही पाहत राहा, एन्जॉय करत राहा. बाल गोपाल स्पोर्ट सोनाले पाडा आयोजित स्वर्गीय गीता भोईर स्मृती चषक 2024 भव्य दिव्य पर्व. जसा सामना सुरू होईल, कोण जिंकेल, कोण हरेल, कोणता संघ इथं या स्पर्धेच्या बाहेर होईल आणि कोणता संघ पुढे जाईल, हे ऐकवण्यासाठी समालोचन कक्षामध्ये करूया चेंजेस. आणि आवाज ऐकूया योगेशजी पाटील सरांचा. धन्यवाद. धन्यवाद विशाल पाटील. दुसऱ्या फेरीतील हा पहिल्या सामनाने पहिल्याच धावामध्ये काय जबरदस्त खेळला आज योगेश इलेवन आमने संघाच्या बॅटरने मात्र नक्कीच करून दाखवला. तब्बल 48 धावा जोडल्या आणि 49 धावांचा इथे मात्र पाठलाग करायचा आहे आर डी इलेवन केरुली संघाला. सलामीस जोडी गोरखनाथ दिघाडकर आणि त्याच्या सोबतीला आहे जितू चोरगे, पहिल्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरणारा खेळाडू. आणि गोलंदाजीसाठी मात्र सज्ज होते सागर फुलोरे. पहिला चेंडू एश लागली होती त्या ठिकाणी, हाफ चान्स होती एसटी रक्षकाने मात्र नक्कीच पूर्णपणे आपलं जो शरीर आहे तो मात्र पूर्णपणे झोकलं होतं, परंतु कॅशपर्यंत मात्र पोहोचला नाहीये. परंतु नक्कीच एक चांगल्या चेंडूची फेकी सागरकडे पाहायला मिळाली. पहिल्याच चेंडूवरती नक्कीच कुठेतरी गोरखनाथची विकेट जी होती ती मात्र धोक्यात होती, परंतु सुखरूप आहे हीच चांगली बाब आहे ती म्हणजे किरवली संघासाठी. पंच केला
जबरदस्त चाबुक शॉट, शॉट पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूला पाठवला, डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे चार धावांसाठी चौकार. बॅटिंग मध्ये काय जबरदस्त चांगली कामगिरी करतोय. पुन्हा आता मात्र तोच फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु लाईन मात्र पहिली तर थोडीशी दूर ठेवली सागरनं, आणि त्याचप्रमाणे चेंडू मात्र ऑफस्टिकच्या बाहेरून मात्र निघून जातोय. पंचांची दुनिया समांतर व्हाईटचा इशारा पाहायला मिळाला. पाच धावा दा फलगावरती. पहिले षटक हे फार महत्वाचं असणार आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर अधिक धावा या ठिकाणी येत राहिल्या तर मात्र निघीचे येणाऱ्या पुढील षटकामध्ये तुम्ही हाणामारी करू शकता. ओहो पुन्हा मात्र या ठिकाणी चांगली फिल्डिंग. ओहो डायरेक्ट हिटची आवश्यकता होती त्या ठिकाणी, परंतु चेंडू मात्र इष्टांवरती मात्र स्पर्श झाला नाहीये. पण त्याच उलट मात्र एकच धावसंख्येपर्यंत मात्र तुम्हाला या ठिकाणी शांतता पाळावी लागेल. जितू जोरगाव ऑन स्ट्राइक वरती. ओरपी चेंडू होता, परंतु या ठिकाणी चेंडू मध्ये थोडासा वेग कमी केला, तिलेच ओळखली आणि चेंडूला पाठवला लॉंग ऑनच्या बाहेर. सहा धावांसाठी षटकार. काय ताकदीचा वापर केला. लॉंग ऑन वरती फिल्डर उभा होता, परंतु लगेच त्याला चेंडू टाटा बाय बाय करत निघून गेला. चांगली वेल नक्कीच बघायची असेल तर व्हाईट वेलेला हरवावंच लागतं, आणि ती तुमची नक्की डोळ्यासमोर सध्या व्हाईट वेल आहे, ती मात्र नक्की तुम्हाला हरवावी लागेल. इथे मात्र एच अँड ड्रॉप असते रक्षकाकडे मात्र ही चूक पाहायला मिळाली. प्रथमतः गोरखनाथला सुद्धा मात्र जीवनदान दिलं, त्यानंतर जितूला सुद्धा मात्र ते जीवनदान मिळालं. दोन्ही फलंदाजांना जीवनदान मिळाल्यानंतर त्या जीवनदानाचा मात्र पाहूया कशा रीतीने फायदा उचलला जाऊ शकेल. आणि अशा रीतीने पहिल्या षटकाचा जो खेळ आहे तो मात्र या ठिकाणी सुरू असताना बिनगडीबाद 12 धावा 10 फलकावरती आपण पाहतोय. अजून एका चेंडूचा खेळ येणं बाकी. 48 धावा प्रथम बॅटिंग करत असताना जोडल्या आमने संघानं, आणि 49 मात्र इथे पाठलाग सुरू आहे. आतापर्यंत आपण षटकार पाहिला या ओव्हरमध्ये, आणि हा शेवटचा चेंडू असेल पॉवर प्लेच्या षटकातील. ओहो जबरदस्त या ठिकाणी ऑन साईडला खेचून मारला, मिड विकेटला कुठला फिल्डर नाहीये, आणि चेंडू मात्र वेगानं निघून जाईल 4 धावांसाठी चौकार. काय जबरदस्त स्ट्रोक पाहिला आपण ऑफस्टिकचा चेंडू, आणि मात्र या ठिकाणी खेचून मारला. काही स्वप्न तुमच्या वयावर नसतात अवलंबून, तर नक्की तुमच्या जिद्दीवर अवलंबून असतात, आणि ती जिद्द जितू चोरगेकडे आज आपण पाहतोय. मनामध्ये जिद्द आहे, डोळ्यांसमोर नक्की जे स्वप्न आहेत. तर शेवटच्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळाला, आणि अशा रीतीने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा 10 फलक्यावरती आपण पाहतोय. अजूनही मात्र येणारे 12 चेंडू शिल्लक, आणि विजयासाठी अजून 33 धावांची आवश्यकता असेल. ओहो या ठिकाणी ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न, उंची जास्त मिळाली, आणि त्याच वेळी पुन्हा आता झेल ड्रॉप. आज कॅचिंग मात्र या ठिकाणी पकडल्या जात नाहीत योगेश शिलेवर आमने संघाचा विचार केला तर. हा 3रा झेल उडाला होता,
तिन्हीचे तिन्ही झेल ड्रॉप झाले. दोन झेल या अगोदर यष्टीरक्षकाने ड्रॉप केले आणि त्यानंतर स्क्वेअर लेगच्या दिशेनं हा झेल ड्रॉप होताना आपण पाहिला. दुसऱ्यांदा जीवनदान गोरखनाथला नक्कीच या ठिकाणी मिळत असताना पहिल्या चेंडूवरती दोन धावा पूर्ण केल्या. पुन्हा मात्र तशाच प्रकारचा फटका इथे सुद्धा मात्र डेन चेंडू हवेत आणि दोन फिल्डर मात्र एकमेकांकडे पाहत राहिले आणि आपण म्हणू शकतो की दोघांचा भांडण आणि तिसऱ्या लाभ या गोष्टी मात्र नक्कीच आता मात्र मैदानाच्या आतमध्ये घडत असताना यासाठी तुमचं दोघांमध्ये कॉम्बिनेशन चांगलं होणं गरजेचं आहे, कॉलिंग येणं गरजेचं आहे. परंतु तशा प्रकारचा खेळ मात्र या ठिकाणी आउटफील्डमध्ये पाहायला मिळत नाही आणि सलग ही दुसऱ्यांदा दुहेरी धाव पाहायला मिळाली आणि या दोन धावड संघटित असून की आता मात्र पोहोचते 20 या आकड्यावर. गोरखनाथ प्रयत्न करतोय मोठे फटके घेण्यासाठी परंतु एलिव्हेशन प्राप्त करत नाहीये, परफेक्ट मिडल चेंडू होत नाहीये. परंतु नक्कीच बडे मॅचचे खिलाडी आहे, कधी तो मात्र कमबॅक करू शकतोय, पुनरागमन करू शकतोय, अनुभव त्याच्याकडे आहे. आणि मागील स्पर्धा सुद्धा जर आपण पाहिली तर ती त्याने मात्र अतिशय चांगल्या प्रमाणे गाजवली. इथे मात्र पहा पुन्हा मिस्ता आम्ही छत्रशेख तोच आहे, जागा सुद्धा तीच निवडली, इथे चूक करणार नाहीये कारण त्याला माहिती होतं की चुकीला माफी मिळत नसते. आणि आता मात्र सुरक्षित आताची जोडी पाहायला मिळाली पहिल्या धक्का लागत असताना आरडी 11 किरवली संघाला. मुंबईची पहिला धक्का आपण पहिला गोरखनाथच्या रूपाने लागला आणि बाद होण्यापूर्वी गोरखनाथच्या बॅटमधून आपल्या धावा पाहायला मिळाला. तब्बल त्यांनी या चेंडू फेस केली 6-1 चौकार पाहिला आपण आणि तब्बल 9 धावांचं योगदान दिलं आपल्या संघासाठी. न्यू बॅटर सोनू दिगाडकर आलाय, जशाप्रमाणे त्याची शरीरसृष्टी आहे त्याचप्रमाणे तो बलकट फटके खेळत असतो आणि हे तुम्ही पाहिलेले सुद्धा आहे सरपंच उपसरपंच चषक मेहर 11 बाबगावच्या स्पर्धेमध्ये. भरपूर दिवसानंतर तो मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहिला त्या स्पर्धेत आणि नक्कीच त्या स्पर्धेमध्ये चांगले स्ट्रोक सजवले आणि आता मात्र या स्पर्धेमध्ये पाहूया संघ अडचणीमध्ये आहे. संकटमोचकाची भूमिका तो मात्र पाठ पाडेल का, जितू चोरगेला तो मात्र चांगली साथ देईल का, हा प्रश्न आता मात्र नक्की निर्माण झालाय. परंतु ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट्स प्राप्त करून दिला गोलंदाज किरण दलवीनं आपल्या संघाला. धावसंख्या पाहतो आपण 20 अजून इथून विजयासाठी 29 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत 9. ओहो, दूरवरून खेळण्याचा प्रयत्न चेंडूवरती मात्र परफेक्टली पोहोचला नाहीये आणि त्याचमध्ये चेंडू सरळ निघून जातो या एसटी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळाली, जसा जसा चेंडू डॉट येईल तस तसा मात्र प्रेशर किरवली संघावरती आपल्याला वाढताना पाहायला मिळू शकेल. आणि एखादा मोठा फटका आला तर मात्र रेंगेच कुठेतरी आशाची जी किरणं आहेत ती मात्र पल्लवीत असतील ती म्हणजे खेळाडू कक्षामध्ये. 8 चेंडू शिल्लक 29 गरज. किरण ने काल जबरदस्त खेल केला, आज बॅटिंग मध्ये सुद्धा मात्र चांगलं योगदान आणि आता मात्र गोलंदाजी मध्ये सुद्धा चांगली कामगिरी करतोयस. या ठिकाणी पाहू शकाल सागर पुलोरे वारंवार नॉन स्ट्राइकिंग एंडला मात्र नक्की चेंडू फेक करतोय आणि त्या फेक मुळे आता मात्र त्याच्याकडून एक चूक झाली. प्लस पंचाचा विचार येतोय वाईट, 1+1 आणि एक जमेची बाजू म्हणजे ऑन स्ट्राइक वरती आता मात्र बॅटर असेल जितू. त्याच्या बॅट मध्ये आपण आतापर्यंत पाहिला एक षटकार. आणि जितूला स्ट्राईक मिळणं गरजेचं होतं कारण तो चांगला टचमध्ये आहे. सलामीवीर म्हणून नक्कीच तो आला होता, त्याच्या बॅटमध्ये एक षटकारसुद्धा आपण पाहिला आहे आणि त्याच अनुषंगाने मात्र एक छोटी धाव पूर्ण केली. दोन धावांनी संघाची धावसंख्या पुढे जाईल 22 आकड्यावर. सन्माननीय रवी पाटील, कल्पेशजी वजे आणि गणेश तरे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल तिन्ही पाहुण्यांना की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आणि पाहुण्यांचा स्वागत केला जितून षटकारानं. वॉट अ शॉट.
स्ट्राईक त्याला मिळाली आणि मात्र त्याच्या बॅटमधून पहिला हा दुसरा षटकार. पहिल्या मॅचमध्ये 23 धावांची झुंजार खेळी साकारली होती. पहिल्या मॅचमध्ये सुद्धा जितूच्या बॅटमधून आपण 3 षटकारांची खेळी पाहिली होती आणि या मॅचमध्ये सुद्धा मात्र आपल्या संघाची जबाबदारी घेत असताना आतापर्यंत 2 षटकार आले आणि धावसंख्या आता मात्र पोहोचेल 28 आकड्यावरती. 21 धावांची अजूनही आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत 7-7-21 समीकरण. कोण कोणावर करेल मात नक्कीच पाहणं योग्य आहे. खराब चेंडू होता, लेन तो लकली हुक केलाय डेप स्किवर लेगच्या डोक्यावरून, चेंडू निघून जातोय. सलगचा दुसरा मॅक्सिमम. जितूचं मी कौतुक करेन. 4 चेंडू त्याने आतापर्यंत फेस केले. 4 चेंडूंपैकी 5 चेंडू फेस केले. 3 चौकार, 3 षटकार आणि 1 चौकार सायन तब्बल 22 धावसंख्येवरती गेलतोय. जबरदस्त खेळ, परंतु मनामध्ये खंत अशी आहे की आता मात्र जितू नॉन स्ट्राईक एंडला असेल आणि याचा नक्कीच योगेश शिलेवन आमने संघ कदाचित फायदा उठू शकेल. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडूमध्ये आता विजयासाठी 15 धावींची गरज. सोनू दिगाडकर थोडासा सास पडतोय कारण आतापर्यंत त्याने 2 चेंडूचा सामना केला. 1 धाव त्याच्या बॅटमधून मात्र पाहायला मिळाली नाहीये. परंतु गोलंदाज आता मात्र तिसऱ्या ओव्हरसाठी मात्र वापर केला जातोय. गितेश सहा चेंडू आणि विजयासाठी 15ची आवश्यकता. इथे मात्र स्टँड अँड डिलिव्हर, फटका दमदार आहे आणि निघून जाईल वाडीश लॉंगॉनच्या बाहेर 7 धावांसाठी. खेळ पाहिला तर 3 चेंडूवरती 3 षटकार आले, म्हणजे 3 चेंडूवरती 18 धावा जोडल्या. जबरदस्त खेळ इथे मात्र सुरू आहे. फुलटॉस आहे सरळ लॉंगॉनला, मात्र भेदण्याचा प्रयत्न मिडॉन जोर चेत्रके पोहोचला होता परंतु झेल ड्रॉप झाला. सिंगल धाव कंप्लीट. असे झेल तुम्हाला पकडावेच लागतील मॅच मध्ये. नक्कीच तुम्हाला वापसी करायची असेल, पलटवार करायचा असेल तर तुम्हाला आउटफील्ड मध्ये चांगलं कार्य करावं लागेल. परंतु इथे मात्र हा 4था झेल ड्रॉप केला आज योगेश शिलेवन आमने संघानं. 2 चेंडूमध्ये 7 धाबा खर्च केला, म्हणजे येणारे 4 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी आता मात्र 8 धाबींची गरज. जसा तसा उत्तर इथे मात्र दिला जातो RD11 किरवली संघाच्या वतीनं. RD11 किरवली संघाला सामना सोडायचा नाहीये आणि योगेश शिलेवन आमने संघाला मात्र हा मैदान सोडायचा नाहीये. 2 बल्लाढ्य संघामध्ये ज्यावेळी लढत होती त्यावेळी मात्र त्या सामन्याची मजा एक वेगळी असते. 8 चेंडू 8 ची 4 चेंडूमध्ये 8 ची गरज होती. परंतु या ठिकाणी पाहू शकाल अगदी बॉलर पास ड्राईव्ह लॉंग ऑफला नक्कीच चेंडूला फिल्ड केला जाईल. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन मध्ये चांगला शत्रक्षण पाहिला आपण, फेक चांगली पाहायला मिळाली आणि आता मात्र समीकरण. 3 चेंडू विजयासाठी 7 धावींची गरज. प्रत्येक चेंडू आता मात्र नक्कीच विजयाकडे घेऊन जाईल आमने संघाला एखादा डॉट चेंडू. परंतु एक मोठा फटका मात्र नक्कीच विजयाचा सुगंध आय थिंक या मैदानातून नक्कीच पोहोचेल किरवली गावामध्ये असा हा सामना इथे मात्र नक्कीच रसिकांना पाहायला मिळतोय. 49 आव्हान, 100 असं वाटलं होतं की मात्र खूप मोठं आव्हान इथं मात्र उभारलंय. परंतु जितू चोरगेची बॅटिंग, त्याला मात्र 7 मिळाली सोनूची आणि आता मात्र 3 चेंडूमध्ये 7 धावींची गरज. स्लो रन होता, एज पाहायला मिळाली. चेंडू मात्र नक्कीच वेगाने ट्रॅव्हल झाला आउटफील्ड, फास्ट आहे, थांबणार नाहीये आणि पंचांचा इशारा पाहायला मिळतोय 4 धावांचा. लक फॅक्टर म्हणजे असं वाटते कुठेतरी किरवली संघाच्या बाजूने जात असताना पाहू शकाल. खूप मोठी एच समोरच्या दिशेने खेळायचं होतं परंतु तडम्यांच्या दिशेने मात्र नक्कीच या ठिकाणी डीपमध्ये कुठला फिल्डर उभा नव्हता आणि सरळ चेंडू मात्र निघून गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडं. 2 चेंडू शिल्लक, विजयासाठी 3 धाबींची गरज. चेसिंग कंपल्सरी आहे दोन्ही संघांच्या माहितीसाठी. 2 चेंडूमध्ये 30 धाबांची गरज. हा सामना किरवली विरुद्ध गीतेश असं म्हणायला हरकत नाहीये.
कारण तीन धाबा वाचवायचे आहेत गीतेशला आणि तीन धाबा जोडायचे आहेत किरवली संघाच्या फलंदाजांना. एकीकडे सोनू त्याच्या बाटमधून आपण पाहिला एक षटकार एक चौकार, दुसरीकडे आहे केत जितू तो अगदी षटकारामध्ये डील करतोय आणि समीकरण येऊन ठेपलाय. आता मात्र तीन धावा दोन चेंडूमध्ये जोडायचे आहेत. जबरदस्त मॅच रंगतदार सामना खेळ रसिकांना नक्की जाज पाहायला मिळाला. गीतेश वर तो विकेट ने मार्गस्थ होतोय. ओहो या ठिकाणी मात्र समोर अगदी कात्रीत पकडलाय फिंगर अप फलंदाज होईल या ठिकाणी बाद. कहानी में ट्विस्ट, चला नो आर्ग्युमेंट्स सोनू प्लीज सो कॉपरेट. दोन चेंडूमध्ये तीनची आवश्यकता होती आणि मात्र या ठिकाणी अगदी अस्थ्यांच्या समोर मात्र सोनूला मात्र त्या ठिकाणी पकडण्यात आलं आणि लेग बी फोरच्या रूपाने मात्र या ठिकाणी अजून एक धक्का लागत असताना आर डी इलेव्हन किरवली संघाला म्हणजे समीकरण आता मात्र एक चेंडू शिल्लक आणि विजयासाठी तीन धाबींची गरज. परंतु जितू अजूनही नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे. ही एक खूप मोठी खंत असेल प्रत्येक किरवलीवासियांच्या मनामध्ये. एक चेंडू तीनची आवश्यकता. नवीन फलंदाज दत्ता दिगाडकर आलाय आणि दत्ताकडे सुद्धा क्षमता आहे विसरून चालणार नाहीये कारण दत्ताने सुद्धा अनेक बाउंड्री या कितीही मोठ्या असू द्या त्या मात्र नक्कीच अगदी सहजपणे क्लिअर केलेल्या आहेत. परंतु ज्यावेळी चौक आवश्यकता असते त्यावेळी मात्र फलंदाज फ्री माइंड ने स्ट्रोक खेळत असतो. परंतु या ठिकाणी धावांची आवश्यकता आहे तीन. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आउटफील्ड मध्ये मात्र नक्कीच थोडंसं परिवर्तन केला जातो फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये. परंतु लक्षात सुद्धा तुम्ही जास्त वेळ मात्र इथे घेऊ नका कारण यानंतर आम्हाला अजून तीन सामने कव्हर करायचे आहेत. यानंतर पीसी विरुद्ध लोणारचा सामना तुम्ही पाहणार आहात. नाणेफेकी नक्कीच संपन्न झालेली आहे परंतु हा सामना जिंकेल कोण? जे प्रेक्षक खुर्चीवरती बसले होते ते आता मात्र आपल्या पायांवरती उभे आहेत. जे पायांवरती होते ते आपल्या टासांवरती आहेत. आमचे दोन्ही ट्वेल्वमॅन आता मात्र की त्यांच्या हृदयाचे ठोके वाढतात. एक चेंडू तीनची आवश्यकता. फुलटॉस आहे. ऑन साईडला टर्न केलाय. डेप स्क्वेअरला कडे फिल्डर ऋषी चूक करत नाहीये. एक धाव कम्प्लीट. दुहेरीचा प्रयत्न आणि दुहेरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज झाला रनआउटच्या स्वरूपात बाद आणि अशा रीतीने सामना जिंकलाय योगेश इलेव्हन आमने संघानं. सो अभिनंदन योगेश इलेव्हन आमने आणि हार्ड लक आरडी इलेव्हन किरवली. शेवटच्या चेंडूवरती मात्र सामना पोहोचला आणि या शेवटच्या चेंडूवरती मात्र विजय संपादित केला योगेश इलेव्हन आमने संघानं. अखेर जिती चोरगीची जी इनिंग होती ती मात्र नक्कीच या ठिकाणी त्याचं काही मात्र मूल्य मात्र नक्कीच संघाला मिळाला नाही असंच म्हणावं लागेल. वैयक्तिक 23 धावांत त्यांनी तुफान केली साकारली परंतु त्याला इतर फलंदाजाने मात्र व्यवस्थित साथ दिली नाहीये आणि त्याचमुळे आता मात्र खंडूच्या चेहऱ्यावरती आता साप निराशा झलकताना. चला पंचांना प्लीज सोनू सो कॉपरेट. सोनू प्लीज पंचांच्या प्लीज आपण या ठिकाणी कुठल्या प्रकारचे आर्ग्युमेंट्स करू नका. चला आपण देऊया सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्कार. तर आपण देणार आहोत या सामन्यातील सामनावर पुरस्कार. ज्याने 21 धाबांची एक बहारदार इनिंग इथे मात्र पेश केली दोन षटकार दोन चौकाराच्या साह्याने तब्बल 21 धाबा टोकल्या आणि तो खेळाडू आहे योगेश इलेव्हन आमने संघाचा. ऋषी ठरला या सामन्यातील हिरो अर्थात मॅन ऑफ द मॅच पुरस्कार पटकावणारा खेळाडू. तर चला ऋषी आपण यायचं आहे पुरस्कार घेण्यासाठी. अतिशय चांगली बॅटिंग ऋषीकडनं आपल्याला पाहायला मिळाली आणि आपण लगेच दुसऱ्या
फेरीतील दुसऱ्या सामन्याला इथे सुरुवात करणार आहोत. पवनपुत्र पिसे विरुद्ध आई गावदेवी लोणार. पवनपुत्र पिसे संघानं नाणेफेकीचा कौल प्राप्त केला आणि प्रथमतः फिल्डिंग स्वीकारले आहे. विनंती असेल की आपण क्षेत्ररक्षण लगेच सजवायचं आहे जेणेकरून या ठिकाणी जास्त वेळ खर्च होणार नाहीये. आणि ऋषी विनंती असेल की आपण सामनावर पुरस्कार घेण्यासाठी यायचं आहे. ऋषी योगेश इलेव्हन आमने संघाचा हा खेळाडू ज्याने काय जबरदस्त खेळ प्रस्थापित केला, तब्बल 21 धावांची एक मॅच विनिंग केली त्यांनी साकारली. तर सन्माननीय रवीजी तरी आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. रवीजी पाटील आणि एक आधारस्तंभ म्हणून त्यांच्याकडे पाहिला जातोय आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी देऊया ही सुंदर आकर्षक ट्रॉफी. ऋषी जबरदस्त आज बॅटिंग त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळाली आणि ठरतो या सामन्यातील विजयाचा शिल्पकार. सो अभिनंदन ऋषी, तुला पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. अभिनंदन सुरेनजी दलवी. तर करूया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये थोडंसं परिवर्तन आणि ऐकूया आपण सरुली गावाचा हा गोड आवाज माझे सहकारी समालोचक विशाल पाटील यांच्या वाणीतून. थँक्यू सो मच. दीपक चौधरी दादांना देखील आम्ही विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्याचप्रमाणे ओंकार वझे आपण देखील व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक स्वागत. ओंकार वझे आपले व्हॉलेंटियर आहेत, तुम्ही बाउंड्री लाईनचा ताबा घ्या. संध्याकाळची सोय तुमच्यासाठी केली गेली आहे, जे तुमचं मानधन असेल संध्याकाळी दिले जाईल. थँक्यू सो मच योगेश दादा. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. बालगोपाल स्पोर्ट्स सोनल पडा आयोजित स्वर्गीय गीता भोईर स्मृति चषक 2024 च्या भव्य दिव्य पर्वामध्ये दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपल्या भेटीस. टीम पवनपुत्र पिसे विपक्ष आपण हा जो सामना सध्याच्या घडीला पाहत आहेत लोणार. सामन्याला सुरुवात सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. ओपनर्स आपल्याला पाहायला मिळतात स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर आमिर आणि त्यांच्यासमोर योगेश. पहिलाच बॉल हेलिकॉप्टर उडवलाय. बॉल अभ्यामध्ये लॉंगला फिल्डर पोहोचतात. मिस्टेक होणार नाही. पहिल्याच बॉल वरती ही पहिली सफलता. फलंदाज बाद. जर त्यांना काही डाऊट असेल तर ते रिव्ह्यू घेऊ शकतात. अदरवाईज ऑन फील्ड डिसिजन विल बी फायनल डिसिजन. त्यामध्ये काही चेंजेस होणार नाहीयेत, ही गोष्ट लक्षात ठेवा. न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 सुभाष मैदानाच्या हातामध्ये येतोय. पहिला धक्का अगदी पहिल्याच बॉल वरती लागला. लोणार संघ या उदर जो सामना झाला त्यामध्ये या टीमने अप्रतिम खेळ दाखवला होता अगेन्स्ट टीम जेमल्लार किरवली. फुल टॉस इनफील्डला क्लिअर केला. इन साइड आउट एक्स्ट्रा कव्हरच्या फिल्डरसाठी आता चेस, बट बॉल अडवणं कठीण कारण आउटफील्ड
प्रमाणित मिळाला. विकेट नंतर एक चांगला फटका आपल्याला फलंदाजाच्या बॅटमध्ये येताना दिसला. क्रमांक 3 वरती आपण सुभाष ठाकरेला धर्माणित बातात. या दरम्यान जर आपण विचार केला तर सफल झाले होते, जस्ट शॉर्ट बॉल होता,